केंद्रीय निवडणूक आयोगानं तुतारी चिन्ह गोठवलेलं आहे, त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळतोय। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली। ट्रम्पेटमुळे साताराचा निकाल बदलल्याचा आरोप करण्यात आला होता, तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा दिलासा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला ट्रम्पेट म्हणजे तुतारी चिन्हाचा मोठा राजकीय फटका बसला होता। शरद पवारांच्या पक्षानं या संदर्भात तक्रार केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं ट्रम्पेट हे चिन्ह गोठवलंय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या पक्षाला हा मोठा दिलासा मानला जातोय। सविस्तर पाहूयात। केंद्रीय निवडणूक आयोगानं ट्रम्पेट चिन्ह गोठवलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तक्रारीनंतर कारवाई। ट्रम्पेटमुळे साताराचा निकाल बदलल्याचा आरोप। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकरता डोकेदुखी ठरलेलं ट्रम्पेट म्हणजेच तुतारी हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगानं गोठवलंय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार केली होती। सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शशिकांत शिंदेंचा 45,000 मतांनी पराभव झाला। ट्रम्पेटला 37,000 मतं मिळाली। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या भास्कर भगरेंचा 1,13,000 मतांनी विजयी झाला, तर ट्रम्पेटला 1,03,632 मतं मिळाली। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके 28,929 मतांनी विजयी झाले। ट्रम्पेट चिन्हाला 24,625 मतं पडली। माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते 1,20,000 मतांनी जिंकले। माढ्यात ट्रम्पेटला 58,421 मतं पडली। बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनावणे 6,000 मतांनी जिंकले। ट्रम्पेटला 54,850 मतं मिळाली। राष्ट्रवादीनं ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ट्रम्पेट हे चिन्ह गोठवलंय। दिनांक 30 नोव्हेंबर 2019 च्या अधिसूचनेतील परिशिष्ट 3 मधील अनुक्रमांक 172 वरील बिगुल ट्रम्पेट आणि अनुक्रमांक 173 वरील तुतारी ही मुक्त चिन्हे गोठवण्यात येत आहेत असं एक पत्रक सुरेश काकाणींच्या कडून काढण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादीकरता हा मोठा दिलासा मानला जातोय। विधानसभा निवडणूक आणि महापालिका निवडणुकीत ट्रम्पेटमुळे संभाव्य गोंधळ टाळता येणार आहे। ट्रम्पेटमुळे सातारा लोकसभा मतदारसंघात शरद पवार पक्षाचं झालेल्या नुकसानीची पुनरावृत्ती होणार नाही, त्यामुळे अनेक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांचा जीव भांड्यात पडलाय। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।